नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपला गणित सेतू अभ्यासक्रमाचा 6वा व 7वा दिवस आहे आणि या दोनही दिवसांचा अभ्यास आज आपल्याला एकत्रितरित्या करायचा आहे। तर मग आपल्या 5वी गणित सेतू अभ्यासक्रमाचा आजचा उपघटक आहे विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म आणि चढता व उतरता क्रम म्हणजेच असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर्स। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। सुरुवातीला थोडे आठवूया, मागच्या वर्षीची रिव्हिजन बघूया। आता बघा, इथे तुम्हाला हा 4 डिजिट नंबर दिसत आहे 4532, म्हणजेच 4530 and 2। तर आता बघा, हा जो नंबर आहे या नंबरची आपल्याला फोड करून दाखवलेली आहे। तर आता या 4 डिजिट नंबरमध्ये हा जो 4 आहे, हा 4 आहे थाउजंड्स, 4000s। त्यानंतर 500s आहेत, 3 10s आहेत, आणि हा जो 2 आहे तो युनिट आहे, युनिट म्हणजे एकक। तर आता बघा, याचा आपल्याला विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म पाहायचा आहे, EXPANDED, एक्सपांडेड फॉर्म। तर एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप। विस्तार करायचं म्हणजे काय करायचं, तर ती संख्या पूर्ण तिच्या मूळ रूपामध्ये वाढवून बेरजेच्या स्वरूपात लिहायची। आता इथे तुम्ही बघत आहात हे 4000s आहेत प्लस 500s आहेत प्लस 30 आहेत आणि 2 युनिट आहेत। तर हे ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, तर यालाच विस्तारित रूप असे म्हणतात, एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप। आता बघा, पुढे दिलेला आहे पुढचा जो नंबर आहे तो आहे 24371। तर याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप काय होईल, तर बघा इथे तुम्हाला याचा विस्तार करून दाखवलेला आहे, फोड करून दाखवलेली आहे, ते प्रत्येक नंबर तुम्हाला सुटे करून दाखवलेले आहेत। बघा, आता 24371 म्हणजेच यातला हा जो 2 आहे, हा 2 हा कुठल्या प्लेसवर आहे, तर हा 10000s प्लेसवर आहे। बघा, इथे मराठीमध्ये दशहजार दिलेला आहे, दशहजार म्हणजेच 10000s। त्यानंतर हा जो 4 आहे, हा 4000 प्लेसला आहे, हा नेक्स्ट जो 4 आहे तो 1000 प्लेसला आहे। मग 10000 नंतर काय असतं, 1000s। त्यानंतर हा जो 3 आहे, हा 3 शतक म्हणजेच 100 प्लेसला आहे, शतक नंतर काय असतात, शतक म्हणजेच काय असतात, 100s। त्यानंतर हा जो 7 आहे, त्याच्या नेक्स्ट जो नंबर आहे 7, तो दशक म्हणजेच काय आहे, 10s आहे, 10s म्हणजे मराठीमध्ये त्याला दशक म्हणतात। आणि हा जो 1 आहे, हा युनिट आहे, युनिट म्हणजेच एकक। तर हा नंबर तुम्हाला इथे विस्तारित रूपात म्हणजे एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहून दाखवलेला आहे। आता 2000 म्हणजे 2 10000s, म्हणजेच 2 × 10000 = 20000s। बघा, इथे आलेले 20000s। आता 4000s आहेत, तर ते नंबर फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत प्लस 4000s। 3 शतक म्हणजेच 300s आहेत, ते पण नंबर फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत, 300 प्लस 70 प्लस 1। तर या पद्धतीने हा नंबर विस्तारित रूपात म्हणजे मोठा करून तुम्हाला लिहून दाखवलेला आहे। तर याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय, तर याला इंग्रजीमध्ये प्रेडिसेसर्स म्हणतात। त्याचं स्पेलिंग बघा, PREDECESORS। प्रेडिसेसर्स म्हणजेच
लगतची मागची संख्या म्हणजे जी संख्या दिलेली आहे त्याच्या अगदी मागची संख्या. आता पुढे दिलेला आहे लगतची पुढची संख्या. बघा आता ही जी लगतची पुढची संख्या आहे त्याला इंग्रजीमध्ये सक्सेसर्स म्हणतात. त्याचं स्पेलिंग बघा आणि हे स्पेलिंग तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बघा सक्सेसर्स SUCCESORS. सक्सेसर्स सक्सेसर्स म्हणजेच लगतची लगेच पुढची संख्या. म्हणजे आता जो काही नंबर दिलेला आहे समजा आता 5 नंबर दिलेला असेल तर त्याचं सक्सेसर काय असणार आहे त्यात प्लस 1 करायचं म्हणजेच लगतची पुढची संख्या मिळेल ती असणार आहे 6. आता प्रेडिसेसर्स म्हणजेच लगतची मागची संख्या. जर 5 हा आपल्याला नंबर दिलेला आहे तर त्यातनं -1 करायचा आहे म्हणजे त्यातला लगतचा मागचा अंक येणार आहे 4. आता बघा आणखी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सांगणार आहे. आता इथे आपल्याला 10 हा डिजिट दिलेला आहे तर याचा प्रेडिसेसर काय येणार आहे त्यातला -1 करायचा आहे. 10 - 1 किती असणार आहे 9. तर 9 हा त्याचा प्रेडिसेसर म्हणजे लगतची मागची संख्या असेल आणि त्याचा सक्सेसर म्हणजेच लगतची पुढची संख्या +1 करायचा आहे. 10 + 1 = 11 या पद्धतीने सक्सेसर आणि प्रेडिसेसर ही संकल्पना आता तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेली आहे. तर त्याच्यावर आधारित आपण आता हा चार्ट पूर्ण करूया. तर बघा या चार्टमध्ये आपल्याला प्रेडिसेसर्स आणि सक्सेसर्स लिहायचे आहेत. तर बघा संख्या दिलेली आहे 6895. तर त्याची मागची संख्या करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे -1 करायचं आहे. जो काही डिजिट दिला त्याला -1 करायचं म्हणजे मागची संख्या आपल्याला मिळणार आहे आणि सक्सेसर म्हणजे पुढच्या संख्येसाठी +1 करायचं आहे. बघा आता 95 -1 केल्यानंतर किती येणार आहेत 94 आणि सक्सेसरसाठी +1 केल्यानंतर 96 हा डिजिट आपल्याला मिळणार आहे. तर आता बघा पुढचा जो नंबर आहे दिलेला गिवन डिजिट 1999. तर यातनं -1 जर केला आपण तर आपल्याला प्रेडिसेसर काय मिळणार आहे 1998 आणि त्याचं सक्सेसर त्यात +1 जर केला तर 99 आपण 1 ॲड केल्यानंतर किती येणार आहे 2000s या पद्धतीने. आता बघा नेक्स्ट डिजिट बघा नेक्स्ट नंबर आहे 9986. आता त्यातलं 86 आपल्याला -1 करायचं आहे तर प्रेडिसेसर येणार आहे 9985 आणि त्याचा सक्सेसर येणार आहे 9987 या पद्धतीने. आता आपण आणखी एक डिजिट सोडवून पाहूया. तर आता हा डिजिट घ्यायचा आहे आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे 43687. तर याच्यामध्ये -1 जर केले तर प्रेडिसेसर मिळणार आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला 43686 हा झाला प्रेडिसेसर. आता सक्सेसर येणार आहे त्याचा 43688 या पद्धतीने. तर हा चार्ट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे 1475. तर हे लिहित असताना एक एक्स्ट्रीम लेफ्ट जो नंबर असेल त्यापासून आपल्याला सुरुवात करायची असते. हा एक्स्ट्रीम लेफ्ट नंबर आहे 5. तर याच्यापासून सुरुवात करूया. तर 5ची पूर्ण व्हॅल्यू जी आहे ती आहे 5000 इथे लिहिलेली आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो नंबर आहे इथे आपल्याला ॲडिशनचं साईन द्यायचं आहे +400 + 70 + 5 या पद्धतीने. आता हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला आता मी सॉल्व करून दाखवणार आहे. बघा 63101. आता हा 5 डिजिट असल्यामुळे आपल्याकडे इथे 5 कॉलम्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4 अँड 5. तर आता एक्स्ट्रीम लेफ्ट जो नंबर आहे तो आहे 6.
तर सिक्स हा कुठल्या प्लेसला आहे, तो 10,000 प्लेसला आहे. 10,000 प्लेसला असल्यामुळे 6 × 10,000 म्हणजेच हे किती होणार आहे, 60,000. आता प्लसचं साईन दिलेलं आहे मध्ये. त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो आहे 3, तर 3 ची व्हॅल्यू आहे 3,000. प्लस 1 ची व्हॅल्यू आहे 100, प्लस 0 ची व्हॅल्यू ऑलवेज 0, अँड 1 युनिट, 1 युनिट असल्यामुळे 1 for 1. या पद्धतीने हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे, आणि राहिलेले 3 एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर आता बघा, चढता क्रम, याला इंग्रजीमध्ये असेंडिंग ऑर्डर असे म्हणतात. तर इथे स्पेलिंग तुम्हाला लिहून दाखवत आहे, ए एस सी ई एन डी आय एन जी. असेंडिंग म्हणजेच चढता क्रम. आता उतरता क्रमसाठीचं स्पेलिंग बघा, याला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर, डी ई एस सी ई एन डी आय एन जी. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरता क्रम. तर हे स्पेलिंग्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. चला आता प्रश्नाकडे वळूया. तर बघा, आपल्याला इथे हा फर्स्ट एक्झाम्पल जो दिलेला आहे त्यात 3 डिजिट्स दिले, 3 नंबर्स दिलेले आहेत. तर फर्स्ट वन जो नंबर आहे 4537, त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 8849, अँड नेक्स्ट नंबर जो आहे 3980. असे हे 3 नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. तर याचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे. तर चढता क्रम लिहित असताना आपण काय करत असतो, सगळ्यात स्मॉलर जो नंबर असतो तो आधी आपण लिहित असतो. तर बघा, चढता क्रम लिहितोय आपण असेंडिंग ऑर्डर. तर सगळ्यात छोटी पायरी, छोटा नंबर आहे 3980. त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट पायरी किंवा नेक्स्ट जो नंबर आहे, बिगर नंबर, तो आहे 4537, आणि त्याच्याही पेक्षा बिगर नंबर आहे 8849. आता याच नंबरचा आपल्याला उतरता क्रम करायचा आहे. तर उतरता क्रम करत असताना आधी आपल्याला मोठी पायरी उतरायची आहे, मोठा नंबर घ्यायचा आहे. तर तो मोठा नंबर आहे 8849. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा स्मॉलर नंबर जो आहे तो आहे 4537, आणि स्मॉलर नंबर आहे त्याच्यानंतरचा 3980 या पद्धतीने. आता हे करत असताना आपल्या एक लक्षात येतं की दोन्हीही नंबर्समध्ये, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये, मिडलचा जो नंबर असतो तो सेम आला पाहिजे. दोन्ही मिडलचे नंबर सेम आले म्हणजे आपला चढता आणि उतरता क्रम बरोबर आहे. आणि तुम्ही मुलं नेहमी जनरली ही ट्रिक वापरता की असेंडिंग नंबर्स लिहिले की त्याच्या उलट तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर करता. तर त्या पद्धतीने हे तुम्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स या पद्धतीने सॉल्व करू शकता. आणि राहिलेला जो नंबर आहे तो तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचा आहे. तो नंबर आहे 35,645, अँड 65,829, अँड 28,991. अशा पद्धतीने हा नंबर तुम्हाला सॉल्व करायचा आहे.